नंदुरबारमध्ये विनयभंगाच्या घटनेप्रकरणी शिरपुरात मराठा जमाताची कठोर कारवाईची तहसीलदारांकडे मागणी. 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास नंदुरबारच्या नामांकित विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेप्रकरणी शिरपूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध व्यक्त करून नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांना निवेदन देण्यात आले. नंदुरबार येथील शाळेच्या सफाई कामगाराने 24 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थिनीला अश्लील चित्रफित दाखवून तिचा विनयभंग केला. नंदुरबार शहरातील नामांकित प्राथमिक विद्यालयातील एक अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेत शिक्षण घेत होती. या शाळेतील राजू मुंशी या सफाई कामगाराने विद्यार्थिनीला मोबाईलचा नेटवर्क चालू करण्याच्या बहाण्याने अश्लील व्हिडिओ दाखवला. या धक्कादायक वर्तनामुळे विद्यार्थिनीवर मानसिक ताण निर्माण झाला. मात्र संपूर्ण घटनेवर मराठा जमाताने तीव्र नाराजी दर्शवली आहे. या प्रकरणी शिरपूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेतर्फे निवेदनाद्वारे संबंधित दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. याप्रसंगी शिवसेनेचे भगतसिंग राजपूत, युवराज पाटील, राजू टेलर, संजय पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. ह्या वतीने आम्ही तहसील ऑफिसमध्ये आलेलो आहेत आणि आम्ही आरोपीला नराधामाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत. बदलापुराची जी घटना झाली तिला महिनासुद्धा झालेला नाही आहे. नंदुरबारमध्ये असा 11 वर्षाच्या चुमुकलीवर विनयभंग झालेला आहे. तरी माझी ही मागणी आहे की त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. शिरपूर येथे तहसीलदार कार्यालय येथे नंदुरबार येथे एका 11 वर्षाच्या चुमुकलीसोबत जो विनयभंग करण्यात आला तिथल्या एका शाळेत बदलापूरची घटना होऊन फक्त महिनाही होत नाही तशी एक वारंवार घटना परत महाराष्ट्रात होत आहे. त्याच्याविरुद्ध सकल मराठा समाजाने आज इथं निवेदन दिलं आहे आणि त्या आरोपीच्या विरोधात लवकरात लवकर जलदगती कोर्टात कारवाई करून त्याला तातडीने फाशीची शिक्षा व्हावी असं निवेदन आज इथं मराठा समाजाने दिलं आहे आणि त्याला शिवसेना शिरपूर तालुक्याने जाहीर पाठिंबा दिला आहे.